नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। आपल्यापैकी प्रत्येक जण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली किंवा मेडिकल मधून घ्यायला सांगितलेली औषधं खातो। आपण आजारी पडल्यास किंवा एखाद्या अपघातात जखमी झाल्यानंतर औषधं आपला जीव वाचवण्याचं काम करतात, पण एक्सपायर झालेल्या औषधांबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न असतात। आजच्या धकाधकीच्या जीवनात औषधं आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत। औषधं निर्धारित मानकांनुसार तयार केली जातात। अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला औषधं खूप मदत करतात, पण औषधं खरेदी करताना आणि वापरताना आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते। अनेक जण औषधांच्या एक्सपायरी डेटबाबत खूप सतर्क असतात, आणि ते बरोबर देखील आहे। लोकांची अशी समजूत आहे की औषधं एक्सपायर झाल्यानंतर ती हवं तसं काम करत नाहीत आणि एक्सपायरी डेटनंतर ती विषासमान होतात। यासाठी औषधं खरेदी करताना ती एक्सपायर झाली नाहीत ना हे बघूनच घ्या असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं। एखादं औषध एक्सपायर म्हणजेच मुदतबाह्य झालं असेल तर आपण ते खात नाही, आणि ते बरोबरही आहे, पण त्यामागचं नेमकं कारण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिली गोष्ट म्हणजे एक्सपायरी डेट संपल्यानंतर लगेच औषधांचं विष बनत नाही। जगातील सर्व औषध बनवणाऱ्या कंपन्या त्यांच्या औषधांवर जी एक्सपायरी डेट टाकतात त्याचा अर्थ असा असतो की एक्सपायरी डेट संपल्यानंतर त्या औषधाची सुरक्षितता आणि परिणाम याबाबत कंपनीची कोणतीही जबाबदारी राहणार नाही। US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार एक्सपायर झालेली औषधं कधीही खाऊ नयेत, ती खाणं खूप धोकादायक ठरू शकतं। एखाद्या वेळी चुकून एक्सपायर झालेलं औषध खाल्ल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा। शिवाय घरामध्ये ठेवलेली औषधं नेहमी लहान मुलांपासून लांब ठेवावी, मग ती एक्सपायर झालेली असो वा नसो। औषधं ही जीव वाचवण्यासाठी असली तरी एका छोट्या चुकीमुळे ती मारकही ठरू शकतात। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल JioTV च्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास।